हा विद्यार्थी मित्रांनो, तर त्यानंतरचा जो आपला पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे काय तर स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन। आता भारतातील स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा इतिहास लेखन लिहिले गेलेले होते, मग ते स्वातंत्र्यपूर्व काळातील इतिहास लेखन कशा पद्धतीचं होतं आणि कोणत्या विचाराच्या माध्यमातून लिहिले गेलेले होते, त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम पाहायचा हा वंचिताचा इतिहास। आता वंचिताचा इतिहास आपल्याला माहित आहे कारण का भारतातील जी काही समजा पूर्वापार परंपरेनुसार चालत आलेली जी काही जाती व्यवस्था होती त्या जाती व्यवस्थेमध्ये दलित समाज बहुजन समाज हा अतिशय ग्रासलेला होता, त्यांच्यावरती होणारे अन्याय त्यांचं शोषण हे भरपूर प्रमाणामध्ये झालेलं होतं, त्यासाठी मग जे काही वंचित लोक होती, वंचित म्हणजे कोणती, शासनाची जी काही योजना असतात, शासनाच्या ज्या काही समजा ध्येय धोरणं असतात किंवा शासनाच्या ज्या काही समजा स्कीम्स असतात त्यापासून वंचित असलेली कोसदूर असलेली ज्यांची प्रगती झालेली नाही अशी जी लोक असतात त्यांना आपण वंचित असं म्हणतो। मग यांचा यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे, यांचं शोषण कुठेतरी थांबलं पाहिजे, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून जे काही इतिहास लेखन केलं गेलं होतं त्याला आपल्याला वंचिताचा इतिहास लेखन किंवा वंचिताचं इतिहास लेखन असं म्हणता येऊ शकतं किंवा वंचिताचा इतिहास असं आपल्याला म्हणता येऊ शकतं। त्यामध्ये आपल्याला सांगता येऊ शकते की बाबा समाजाने ज्यांना सर्व अधिकारापासून वंचित व उपेक्षित ठेवलेलं होतं अशा समूहाच्या इतिहासाचा इतिहासाला वंचिताचा इतिहास असं म्हटलं जातं, ज्यामध्ये आपल्याला सांगता येऊ शकते बाबा मार्क्सवादाची प्रेरणा घेऊनच वंचिताचा इतिहास लिहिला गेलेला होता। मार्क्सवादी इतिहास इतिहासातूनच वंचिताचा इतिहास लिहिण्याची परंपरा आपल्या भारतामध्ये सुरू झालेली होती, ज्यामध्ये आपल्याला सांगता येऊ शकते एक इटालियन तत्वज्ञ होऊन गेला त्याचं नाव होतं अँटोनिओ ग्राम। या अँटोनिओ ग्राम याने इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करण्याची कल्पना मांडलेली होती आणि तेव्हापासून मग सर्वसामान्य लोकांवरती काय केलं जाऊ लागलं तर इतिहास लेखन केलं जाऊ लागलं, त्यांच्यावरती होणारे अन्याय अत्याचार लिहिल्या जाऊ लागले। त्यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा पाहायचा तो म्हणजेच काय तर मार्क्सवादी इतिहास। आता मार्क्सवादी इतिहास म्हणजे काय तर कार्ल मार्क्सच्या विचाराला अभिप्रेत असणारा विचार, त्याला आपल्याला काय म्हणता येऊ शकते तर मार्क्सवादी इतिहास म्हणता येतो, ज्यामध्ये आपल्याला सांगता येऊ शकते की उत्पादनाची साधने व उत्पादन या प्रक्रियेतील मानवी संबंध याचा उहापोह मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये आपल्याला दिसतो, सामाजिक घटनांचा सर्वसामान्य लोकांबरोबर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे इतिहास लेखनाचं प्रमुख सूत्र आहे। जे काही समजा समाज असेल, समाजामध्ये एखादी जर समजा घटना घडली तर त्याचा सर्वसामान्य लोकांवरती काय परिणाम होतो आपल्याला बऱ्याच वेळेस माहित असतं। सध्याचा आपल्याला सांगता येऊ शकतं की जी काय आपल्या इथं आलेली आर्थिक महामारी सॉरी जागतिक महामारी जे म्हणतो की आपण कोरोना हा काय तर समाजातील एक घटना आहे, ही एक नैसर्गिक हानी आहे, त्यामुळं याचा सर्वसामान्य लोकांवरती झालेला जो काय विपरीत परिणाम असेल तो आपल्याला माहित आहे। मग याला अशा पद्धतीने आपण याचं हे काय तर मग मार्क्सवादी इतिहास लेखनाचं प्रमुख सूत्र आहे, हे सूत्र लक्षात घेऊनच काय केलं जातं तर मार्क्सवादी इतिहास लेखन केलं जातं। यामध्ये काय प्रामुख्याने मार्क्सवादी इतिहास लेखन करणारे काही इतिहासकार आहेत ज्यामध्ये आपल्याला सांगता येऊ शकते की दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद आमरट डांगे, त्याचबरोबर शरद पाटील, रामशरण शर्मा ही काही भारतीय मार्क्सवादी इतिहास लेखनकारांची आपल्याला या ठिकाणी नावं सांगता येऊ शकतात। कॉम्रेड या शब्दाचा अर्थ होतो सहकारी, सहयोगी, मदत करणारा, त्याला आपल्याला कलीग सुद्धा म्हणता येऊ शकतो आणि लक्षात। त्यानंतर आपल्याला शेवटचा मुद्दा अभ्यासायचा तो म्हणजे काय तर स्त्रीवादी इतिहास लेखन। आता स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये आपल्याला सांगता येऊ शकते की बाबा भारताची जी काही समजा संस्कृतीच आहे ती मुळामध्ये पुरुष प्रधान संस्कृती असं आपण म्हणतो, प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांचाच पगडा होता हे आपल्याला माहिती आहे कारण स्त्रियांना फक्त दुय्यम स्थान होतं, चूल आणि मूल इतकंच काय होतं तर त्या ठिकाणी अधिकार क्षेत्र होतं किंवा अधिकार होते, या व्यतिरिक्त त्यांना अधिकार नव्हते, म्हणून शिक्षणापासून किंवा जे काही समजा इतरत्र ज्या काही सोयी सुविधा असतात त्यापासून कोसदूर असणाऱ्या स्त्रिया त्यांची जी काही प्रगती होती ती खूप प्रचंड प्रमाणामध्ये थांबलेली होती, त्यासाठी आपल्या भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा स्त्रियांवरती प्रकाश टाकणारं स्त्रीवादी इतिहास लेखन केलं गेलेलं होतं। प्रारंभीच्या काळामध्ये पुरुष इतिहासकार असल्याने स्त्रियांच्या कामगिरीकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं गेलेलं होतं, म्हणून त्यावरती प्रकाश टाकणं अतिशय आवश्यक होतं। मग ह्या स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये सुद्धा जे काय समजा पुरोगामी विचाराचे पुरुष असतील यांच्या हाताला धरून त्या ठिकाणी स्त्रीवादी इतिहास लेखन केलं गेलं होतं।
त्यामध्ये मग स्त्रियांनी जे काही समजा निर्माण केलेले साहित्य असेल संशोधन असेल त्याचं संकलन केलं गेलं, ज्यामध्ये आपला सर्वप्रथम सांगता येऊ शकतं की स्त्रीवादी इतिहास लेखन करणाऱ्या पहिल्या स्त्रीवादी इतिहास लेखनकार म्हणून आपल्याला ताराबाई शिंदे यांना सांगता म्हणता येऊ शकतो. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला होता. हा ग्रंथाचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हा ग्रंथ साधारणतः 1882 मध्ये काय झाला तर तो प्रसिद्ध झाला आणि हा ग्रंथ पहिला स्त्रीवादी इतिहास लेखनाचं पुस्तक किंवा स्त्रीवादी ग्रंथ म्हणून काय केलेलं आहे तर आपल्या इतिहास नावालोकन आलेलं आहे. यामध्ये त्यांनी काय लिहिलं जी काय भारताची आपल्या पुरुषप्रधान संस्कृती आहे याला त्यांनी काय केलं तर कडाडून टीका केली आणि जी काय जाती व्यवस्था या जाती व्यवस्थेला सुद्धा विरोध त्यांनी काय केला तर मग या स्त्रीवादाच्या माध्यमातून त्यांनी स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी जाती व्यवस्था आणि पुरुष प्रधान संस्कृतीला विरोध केला. दुसरं म्हणजे दुसरे इतिहासकार आहेत त्या म्हणजेच काय तर पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई यांनी द हायकास्ट हिंदू वुमन हे पुस्तक लिहिलं आणि ह्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्य काळातील जे काही समजा स्त्रिया असतील त्या स्त्रियांना घरी असेल त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी मिळणारी जी काही दुय्यम दर्जाची वागणूक असेल ती वागणूक त्यांनी त्या ठिकाणी हायकास्ट द हायकास्ट हिंदू वुमन या पुस्तकाच्या माध्यमातून सांगितली. त्याचबरोबर त्यांना समानतेचा हक्क मिळाला पाहिजे यासाठी सुद्धा त्यांनी काय केलं त्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी आपले विचार मांडलेले होते. त्यानंतर तिसऱ्या महिला इतिहासकार आहे त्या म्हणजेच काय तर मीरा कोसंबी. मीरा कोसंबी यांनी सुद्धा एक पुस्तक लिहिलेलं होतं त्या पुस्तकाचं नाव आहे क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिस्ट एसेस इन सोशल हिस्ट्री. या पुस्तकातून त्यांनी भारतीय ज्या काही समजा पहिल्या महिला डॉक्टर आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर रत्नाबाई यांच्या जीवनावर त्यांनी काय लिहिलं आहे तर निबंध लिहिले. त्यांनी त्या काळामध्ये कशा पद्धतीने डॉक्टर झाल्या त्यांनी कशा पद्धतीने हा रोग्यांची सेवा केली त्याचबरोबर त्यांना जो काही त्यावेळेसचा होणारा त्रास होता त्यांच्यावरती केलं जाणारं जे काही शोषण असेल त्या शोषणाला सुद्धा त्यांनी त्याचा बिमोड करून त्यांनी कशा पद्धतीने रोग्यांची सेवा केलेली होती हे त्यांनी मीरा कोसंबी यांनी क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. धन्यवाद.